आज मी तुम्हाला मसूर डाळीची आमटी करून दाखवणार आहे। नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। मसूर डाळीची आमटी करण्यासाठी मी इथे एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। एक मोठा कांदा कट करून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक दालचिनीचा तुकडा, एक मसाला विलायची, चार मिरी, दोन लवंगा घेतले आहेत, एक तमालपत्र, दोन हिरवी मिरची घेतलेली आहे, एक चमचा आले लसणाची पेस्ट, एक चमचा तेल, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी आपल्याला थोडी कोथिंबीर लागणार आहे, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं आणि 7 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहे, 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय, त्यामध्ये तिखटवाली पण मिरची पावडर आहे आणि कलरची सुद्धा आहे, आणि आपल्याला हिंग लागणार आहे। आमटी करण्यासाठी तेलही लागणार आहे। मी इथं कुकर घेतलाय, त्यामध्ये डाळ घेते। ही डाळ मी 2 ते 3 पाण्यानी स्वच्छ धुवून घेणार आहे। मसूर डाळ मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालते, त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे, आले लसणाची पेस्ट घालायची आहे, हिरवी मिरची, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, मसाला विलायची आणि मिरी, त्यातच आपल्याला 1 चमचा तेल घालायचे, चवीनुसार मीठ घालूयात, मीठ मी आत्ताच घातले, हिंग घालायचं आहे आणि पाणी घालायचे, साधारण 1.5 ग्लास पाणी घालणार आहे मी। कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे। मी मसूरची डाळ शिजवून घेतलेली आहे, आता आपण ती रवीनी घोटून घेऊया। डाळ मी घोटून घेतलेली आहे, आता आपण फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवर भांडं ठेवले, त्यामध्ये मोठा चमचा तेल घातले, तेल गरम झाले, त्यात आपण जिरे घालूया, आता टेचलेला लसूण घालूया, कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। लसूण मी 1 मिनिटभर परतून घेतला आहे, त्यात आता सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत, त्यातच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, हळद घालूया, लाल तिखट, तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला पण तुम्ही 1/2 चमचा घालू शकता। आता ह्यात मी थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे आपले मसाले करपणार नाही। आणि आता डाळ घालायची आहे। आता ही डाळ मी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्याला डाळ किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे आपण पाणी घालू शकतो। पाणी आपल्याला गरमच घालायचंय। मी साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मीठ मी डाळ शिजवतानाच घातलेलं होतं, जर आत्ता कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मला थोडी डाळ घट्ट वाटली, मी अजून 1/2 ग्लास पाणी घालते। तुम्हाला जर अशीच घट्ट ठेवायची असेल डाळ, पाणी नाही घातलं तरीही चालेल। आता मी डाळ चांगली 2 ते 3 मिनटं उकळून घेणार आहे। साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहे आणि मी डाळ चांगली उकळून घेतलेली आहे। मसूर आमटी आपली तयार करून झालेली आहे, खूप छान झाली आहे। आता मी गॅस बंद करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।